भिवंडीतल्या गायत्री नगर मधील 15 ते 16 गोदाम रात्री लागलेल्या आगीमध्ये भस्मसात झाली आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अद्यापही सुरूच आहे. भिवंडी कल्याण आणि उल्हासनगर मधून अग्निशमन दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि एकूणच या संदर्भात कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. कपिल, कितपत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय? स्वती, ही आग अजून सुरू आहे. अजून 2 ते 3 तास ही आग विझणार नाही असं चित्र आहे. कारण की गोदाम आहे, गोदाम मध्ये जे काही कागद आहेत किंवा मग लाकडी सामान आहे, काही ज्वलनशील पदार्थ आहेत, त्यामुळे आग भडकत चाललेली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजूबाजूला लोकवस्ती आहे. फायर अग्निशमक दलाने पूर्ण काळजी घेतलेली आहे का लोकवस्तीपर्यंत ही आग जाणार नाही. जवळपास ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरच्या अग्निशमक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचं काम सुरू करतायत. एकंदरीतच ह्या ही आग भडकू नये याचं प्रिकॉशन घेण्यात आलेलं आहे, आणि त्यामुळे लोकवस्तीचा धोका पाहता ही आग लवकर विझवावी हेच लक्ष असणार आहे अधिकाऱ्यांकडे. की अजूनही आगीचं कारण कळलं नाहीये, लाखोंचं नुकसान झालेलं आहे, परंतु अजूनही आग विझवण्याचं काम सुरू आहे. स्वाती, नक्कीच. तर एकूणच अग्निशमन दलामार्फत शर्थीचे प्रयत्न ही आग विझवण्यासाठी करण्यात येत आहेत. धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.